ओए और सुमे आई कायरी सुमे आग आईला सुमे साई की सुमे तू आग ये सक्या तू सुमे तू सक्या तू आग सुमे तू सक्या तू आग सुमे तू हित नुसता सुमे सुमे करणार का काय पुढे बोलणार आहेस? आग सुमे कधी आलीस? मी झालं 2 दिवस येऊन. आग मग मला भेटली का नाहीस? तुला काय त्यात काय भेटायचे? विसरली विसरली काय मला तू? काय विसरली नाही मी. आग मग सांगायचं तरी. काय सांगायचं तुला? कशी आहेस? मी आहे की बरी. आग आपलं जुनं विसरलीस का काय? नाही ती कशाला विसरती. आईचे पण कसली हस तिला का म्हणजे आई लक्षात. हो सगळ्या लक्षात आहे. अगं सुमे लग्न केलं नाही सोय कशाचं करती? मला वाटलं तू माझ्याबरोबर लग्न करशील. तुझं काय चाललंय? बरं झालं लग्न झालं नाही तुझं. मी काय लग्न केलं आणि त्याचा उपयोग पण नाही. बायको लय दली दिली आहे. पोरं बाळ आहेत का नाही तुला? अख्या गावात उठलंय अगं पोरं बाळ व्हाय ना ती बायको तसली. सुमे तुला काय वाटतंय ग बायको मध्ये दोष असेल माझ्या का नाही? काय माहित बाबा का तुझ्या मध्ये? अगं माझ्यात कुठलं अधुगर आपण दोघ कस बस काय बोलू नको. कशी लाजली असू दे की त्याला काय झालं? बस बाबा कोण तर ऐकल कशाला कोण बघतोय अख्या गावाला माहित होत की कशी बारकी पूर तुझ्या माग चिडवायची तुला सख्या सख्या आणि मला पण चिडवायची. सुमी तू कुठं चाललायस? इकडं निघालो होतो कामालाच. तुझी बायको? ती बायको आता कशाला नाव घेतीस ग तिचं हित बायको ते लायकीची पण नाही बायको म्हणायच्या काय तुला सांगू. तिचं जाऊ दे आपलं बोलू. तुला माझ्या आठवण बिटवण यायची का नाही? अगं मला असं वाटायचं की तुझ्याकडे जेव्हा पळून तिथं मग का आला नाहीस? आता तुला माहीत आहे एवढी प्रॉपर्टी आणि ती भाऊ तसला पेदाळ त्याच्यामुळे आलो नाही अगं. पण अगं तू लग्न केलं नाहीस मला चांगलं वाटलं माहिती तुला असं बघू. बाबा काय बी बोलू नको आता तुझं लग्न झालंय. अगं काय होतंय तेव्हा लग्न झालं तरी? नको बाबा. अगं सुमे मी तुला आवडत नाही का अजून? आवडायचंच की पण आधी आता नाही आवडत. आवडतच की मग? अगं आवडलं की कशी हसती शपथ. सुमे तुला आठवते का आपलं जुनं? सगळं आठवतंय बघ. त्या घासात आठवते का? चल चल की. आणि तुझा आई बापा आलेत होय? आलेत की. त्यांनी तुझ्या लग्नाचं काय बघितलं नाही? बघायचं चाललंय आता. बघू आता काय होतंय. एक मुंबईचं पोरगं बघितलंय बघ. चल अगं मला वाटलं तू गेलीस तिकडं परत यायचीच नाहीस. कशाला मी तिकडं राहते? तुला सोडून मी तिकडं राहीन का? अगं मग एवढा दिवस लावायचे असत का यायला? हां काम होतं थोडं तिकडं. असलं कसलं काम आता मला सोडून? काम घरातलं. आईशपत कोण आहे? अगं ते पापी आहे. जाऊ दे त्याचं ओळखणं झालं. जाऊ दे त्याचं काय आपलं बोलू. चल मला मला येणार ना भेटायला. माझा इशे नको बाबा तुझी कोण बघते बायकीकडे असं होऊ देत नसतं तरी काय होतंय? लाजाटी घ्यायला लग्न झाले तरी सुद्धा अगं त्यांच्या समोर थोडी भेटायचे. वही सांगतो ना माझा ह्याच असू दे नाही काय होत. वहिनीला सांगितलं पाहिजे लवकर. ये सुमे ये सुमे बस की खाली? नको बाबा तुझी बायको बिलको आली तर. अगं इथे कशाला इथे इकडे? नको बाबा कोणी बघितलं बघितलं तर इथं. अगं काय होतंय तू बस इथं नाही कोणी येत बस खाली. बोल की अगं. तू बोल की. आता मी काय बोलू बे? मी तरी काय बोलू? माझी आठ होता. अवयनी
ती ही आली आहे. कोण आली? सुम्मी. कोण आली? सुम्मी आली. सुम्मी कुठली? सुम्मी आवई खालच्या आळीची. हा तिचं काय? तिचं काय म्हणजे साख्याचा आणि तिचा काहीतरी विषय होता. काय? हो साख्याचा तिचा विषय होता. वहिनी विषय होता? मग साख्या आहे ना घरी येत नव्हता वहिनी रात्रातचा तिच्याविषयी बसायचा. काय सांगताय भाऊजी? हो तर सुम्मी आहे. सुम्मी ती अख्ख गाव तिला चिडावते वहिनी साख्या साख्या म्हणून. पण ह्यांना कळू नाही का? मग आता बघावा त्याला कळा ना की कसं पोळ एखादा त्याच्या पोटर पाय द्यायचं असतंय ती. आहो पण तुम्ही एवढं पळत का आलाय? तुम्हाला सांगाव म्हणलं सुम्मी आली म्हणून. सुम्मी? हो पण तिच्याबद्दल एवढं काय? हो साख्याचं तिचं लपड होत वहिनी. लपड होत? लपड होत तिचं साख्याचं. होत ना मग ते लग्नाच्या आधी असं काय? पण अहो ती आली इथं वहिनी माघारी. साख्याला घेऊन ती तिकडे गेली रानात. कुठे गेली? रानात. रानात? हो ती सुम्मी आली आहे. तुम्ही बघितलं ना नक्की? अहो मी बघितलं. तुमच्या पुशी आलो सांगायला. तुम्ही चला माझ्या बरोबर. चला चला चला. कुठल्या? इकडे इकडे. चला 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 लवकर. चला टोन बी टोन येत होती ना तुला? मग फोन तरी करायचा. नंबरच नव्हता. आईला नंबर नव्हता? अरे म्हणजे माझ्याकडे फोन नाही. आपण बाचाय होय. तुला मोबाईल नवीन. चला होईन. चला 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 दाखव मला कुठे येते. माझा इशी आणि तो डोळा हमतोय तिच्यावर. काय काय नाही ती सुम्मी आली आणि ती चालली तिकडे राहिला. चला होईन. चला चला होईन. आमच्याकडे बघितलंच पाहिजे भाऊजी. नाही नाही तसले उद्योग चालू ठेवले त्यांनी. कुठे? ए तुला काय करायचंय रे? काय दिसल्याला? कुठ? तिकड. कोणा बरोबर? सुम्मी बरोबर. तुम्ही चला भाऊजी माझ्या बरोबर. चला लवकर. उद्या तर उद्या लगेच तुला घेऊन देतो मोबाईल. सुम्मी तू जर किती प्रेम आहे माझं माहिती ना तुला. हे चालू केलं आता तू? हे काम होतोय तुझं? कुठं मदन करत नाही एवढ्या लवकर बाहेर पडला तू? सुम्मी चालू केली बे आता. घरात बाईक वाजता दुसऱ्या बाईला भेटायला चाललाय तू? अरे काय लाज लाज सोडून दिली का सगळी? दिली का सोडून सगळी? अग ते काय काय ते अग ते इथं कोण नाही माणसं नाही काय नाही. ह्या मग इथं तू एका बाईला घेतलाय लागताय वे आता. अग ती सुम्मी आहे ती. होय मी काय करू मग सुम्मी तर. अग तुला काय लाज येते का नाही? बाईक नाही तुला? हा घरात दुसऱ्याच्या बाया घेऊन फिरतोस असा तू? अग ती माझी लहानपणीची मैत्रीण आहे. होय सुम्मी. होय मग लहानपणीच्या मैत्रिणीला हे तर घेऊन बसलायस तू? इथं माणसं नाहीत काय नाहीत. बरं कुणी बघितलं तर काय म्हणते? काय म्हणते कुणी बघितलं तर? अग कोण बघू नाही म्हणून हे तर घेऊन आलो. कोण अजून तोंडवर करून बायकोलाच सांगतो कोण बघू नाही म्हणून हे तर घेऊन आलो. का तू घरी यायला मरत होतास तिला घेऊन? मैत्रीण आहे ना तुझी. हा मैत्रिणीला असं आडबाजूला घेऊन बसतात का काय? काय बोल. अग का मला चाललो होतो अशीच भेटली म्हणलं दिवसात ना आली. मग घरी घेऊन यायचं ना तिला? कळत नाही तुला घरी घेऊन यायचं? आणि तू तुला काही कळलं नाही वे? लग्न झालेला माणूस आहे बाबा, बायको आहे त्याला. तू कशी काही आलीस ग? काय अकलाचा भाग बी काय नाही तुला? तुला कळत नाही का लग्न झालेलं ना त्यांचं? कशी आली तू त्यांच्या इथं? तुमचं काय चाललं भाऊजी? ऐकून घ्या ह्या गरीब पोरीची काय चुकी नाही चुकी तर चुकी आहेच ना. पण हिला पण कळायला नको काय चाललंय तुमचं? कुठं काय गरीबाची पोरगी मी हायकीची साईड ही तर काय लावलं तुम्ही तिच्याशी काय बोलत बसलाय? ती जर माझं झंगट आहे काय तुला लाज वाटती करा असं करताना तू सर साईडला तिच्यापासून काय सर साईडला तुम्हाला काय घेणं देणं पडलंय सर साईडला म्हणे? अगं तो काय करायला लागला भाऊजी? तो परत आली तर लेस मारीन मग.
तिकडे बोला त्याला. काय तुम्हाला ना हितच घरी गेल्यावरच बघितलं पाहिजे तुमच्याकडे. किती वेळा समजून सांगायचं तुम्हाला, डोक्यात बसत नाही का तुम? तू हकारदार तिचा हकारदार नाच तू इथं बसवते. तिला तुला काय वाटलं आणि मी हात पकडले तुला लागित. हात पकडलं त्या नाही तर हात पोडून बसवला होता. ए कधी रे कधी रे आम्ही बघितलं की आता सगळं ऐकत होतो आम्ही. काय चाललं होतं तुमचं काय काय कुठं काय म्हणजे ऐकलं आम्ही सगळं. गुलगुलू कसं करत बसला होता ती. थोडी जरा लाज वाटू द्या ना. किती समजून घ्यायचं तुम्हाला? हा गावात काय पार घालून ठेवायचं असं ठरवलेलं आहे का तुम्ही? भाऊजी काय चाललंय तुमचं? ए सख्या भिकार चोट, एवढी सोन्यासारखी बायको असून तुम्हाच्या मैत्रीच्या मागे लागायचं वय? काय उपयोग आहे या बायकोचा? काय माझा काय उपयोग नाही? मग कुणाचा उपयोग आहे? हिजा करणार मी तमाशा. तुला हे सगळं करताना लाज नाही वाटत? तमाशा केला की तुला लाज वाटायला लागली. अग ती जण माझ होत अदुगर होतं. तिच्याकडनं बोलायला कोण नाही म्हणून मी थांबावं म्हणलं. ती पळून गेली तर पळून गेली तर हात पकडतो. मला वैताग आलाय तुमचा वैताग. किती सहन करायचा ना महाराज मला माझा मला कळा. भाऊजी ती पळून चालली होती म्हणून धरलंय धामे इथं तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला असं नाही तो नाही काय गबस. मी ना घरी चला. तुमचं चल घरी. तुम्ही घरी चला. तिला कशाला घरी येऊन सोडा तिला. तुझं तू घरी जा. निघत ना निघ लवकर. तुम्ही चला इकडं आणि तुम्ही पण चला. आलो तिला सोडून घरी चल म्हणलो ना तुला. घरी चल चल भाऊजी. तुझ्या घरी जा पोरे. चला तुम्ही पुढं माग काय बघताय निक पुढं आग थांबके.